नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। त्यामध्ये पाश्चात्य शिक्षणाने आपल्या भारतावर काय परिणाम झाला, तर बालमित्रांनो पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली। म्हणजे ह्या कल्पना भारतीयांना अगोदर नव्हत्या, कारण भारत हा एकसंध नव्हता। ब्रिटिश येण्यापूर्वी भारत हा विखुरलेला, वेगवेगळे संस्थान असलेला देश होता। आणि मग ब्रिटिशांमुळे त्या ठिकाणी एक छत्री अंमल सुरू झाला आणि त्याचबरोबर भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही अशा नव्या कल्पनांची ओळख झाली। बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीय जनतेने आत्मसात केली। आणि हे मूल्ये भारतीय जनतेने आत्मसात केल्यामुळे भारतीय जनतेमध्ये एक नवीन प्रकारचा त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण झाली, आत्मविश्वास निर्माण झाला। आणि त्यामुळे भारतीय जनतेला असं वाटायला लागलं की आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम आहोत। कशामुळे वाटायला लागलं, तर या मूल्यांच्या परिचयामुळे त्या ठिकाणी भारतीय जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आणि आपण आपला कारभार करू शकू असं त्यांना त्या ठिकाणी वाटू लागलं। आणि या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी, उन्नती म्हणजेच प्रगती, त्या ठिकाणी आपल्या देशाचं हित साधावं, उन्नती साधावी अशी भावना भारतीय जनतेमध्ये रुजू लागली। आणि इंग्रजी भाषेमुळे भारत हा तसा भाषिकदृष्ट्या विविध भाषेंचा देश, भारतामध्ये भाषिक विविधता असलेला असा हा देश आहे। या देशामध्ये इंग्रजी भाषेमुळे त्या ठिकाणी एक संपर्काचे एक नवे माध्यम भारतीयांना मिळाले, की ज्या इंग्रजी भाषेमुळे सर्व भारतातील लोक एकमेकांशी संपर्कात यायला लागले। कारण अगोदर वेगवेगळ्या भाषा होत्या, वेगवेगळ्या भाषांमुळे त्या ठिकाणी संपर्क करायला अडचणी येत होत्या, परंतु इंग्रजी भाषेमुळे त्या ठिकाणी संपर्क साधायला सोपं झालं आणि इंग्रजी ही एक संपर्काची भाषा बनली। तर बालमित्रांनो अशा प्रकारे पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांवर चांगले परिणाम झालेले आहेत। धन्यवाद।